राज्यात पुढच्या 4 ते 5 दिवसात पावसाचा जोर वाढणार आहे. 17 आणि 18 जुलैला राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. 17 आणि 18 जुलैला किनारपट्टी भागात म्हणजेच रत्नागिरी आणि रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर 18 जुलैला पुण्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. 19 ते 22 जुलै या काळात राज्यात सर्वदूर चांगलाच पाऊस होण्याचा अंदाज आहे. वर्धा जिल्ह्यातील वायफळ भागाला पावसानं झोडपले. 2 ते 2.5 तास मुसळधार पाऊस कोसळला, त्यामुळे अख्खं गाव पाण्यात गेलंय. गावातील रस्ते तुडुंब भरले असून अनेकांच्या घरात पाणी शिरलं. पावसामुळे शाळा महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली आहे. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं त्यांची चांगलीच पंचायत झाली. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, मनोरा, रिसोड, मंगळूरपीर तालुक्यात अनेक ठिकाणी रात्री विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसलाय. पिकांस पोषक असा पाऊस बरसत असल्यानं खरीपाच्या 95% पेरण्या पूर्ण करण्यात आल्या, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र रुईमध्ये विद्युत रोहित्रावर शॉर्ट सर्किट होऊन अचानकपणे पेट घेतला गेल्याचं पाहायला मिळालं. नमो होमिओपॅथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं, मैं उन सभी से यही कहूंगा, सफल है मतलब ईमानदार है इसीलिए सफल है. नमो होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील शेतकरी आजही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाळा सुरू होऊन 1.5 महिना उलटला तरी दमदार पाऊस काही झालेला नाही. पेरलेली पिकं करपू लागली आहेत. पाणी नसल्यानं ऊसाची शेती धोक्यात आली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उद्भवलाय. पावसानं माळशेज घाटातील धबधब्यांवर पर्यटक गर्दी करतायत, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी माळशेज घाटात कलम 144 लागू करण्यात आलाय. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश काढले. तसंच घाटातील धोकादायक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे